नमस्कार मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी परखण मत मध्ये आपलं स्वागत इतर मागासवर्गीय ओबीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस किंवा सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्ग यांच्यामधल्या पुनर्वर्गीकरणाविषयी यांच्यातल्या पुनर सब कॅटेगरायझेशन विषयी हा आजचा व्हिडिओ आहे असं की सुप्रीम कोर्टामध्ये आज तमिळनाडूचं एक प्रकरण सुनावणीसाठी आलं तमिळनाडूमध्ये मोस्ट बॅकवर्ड कॅटेगरी किंवा मोस्ट बॅकवर्ड क्लासेस या ओबीसीच्या एका प्रवर्गामध्ये ज्यांना वीस टक्के आरक्षण होतं त्यांच्यापैकी एक जात वेगळी करून त्या जातीचं नाव आहे वणनीय कुळक्षत्रिय उच्चार चुकत असेल माझा वननीय कुळक्षत्रिय या जातीला वीस टक्क्यांपैकी साडे दहा टक्के केवळ एका जातीला आरक्षण दिलं तो जो कायदा आहे त्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका सुप्रीम कोर्टासमोर आली सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये स्टे द्यायला नकार दिला कारण प्रकरण हायकोर्टामध्ये सुरू आहे विषय असा की सब कॅटागरायझेशन पुनर्वर्गीकरण हे इतर मागासवर्गीयांमध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे पण आज जो मुद्दा कोर्टासमोर उपस्थित करण्यात आला सुप्रीम कोर्टासमोर त्या याचिकेमध्ये असं मांडलंय की एका जातीला आरक्षण देण्याची तरतूद अनुच्छेद तीनशे चाळीस मध्ये नाहीये शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब्स या ह्या याद्या आहेत आणि या एका जातीला आरक्षण असं नाहीये या वर्गांना आरक्षण आहे प्रवर्गांना आरक्षण आहे आणि या प्रवर्गाला आरक्षण देण्याची तरतूद अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस मध्ये केलेली अनुच्छेद तीनशे चाळीस ज्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयांविषयी संविधान बोलतात त्याच्यामध्ये असं अनुसूचित आहे की इतर मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती सोडून इतर जे मागासवर्गीय असतील ज्यांना नाव आहे मध्ये सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस यांच्याविषयी एक आयोग असावा आणि त्या आयोगाने यांच्या उत्थानासाठी अभ्यास करून मार्ग सुचवावेत असं आमचे तीनशे चाळीस मध्ये संविधानात म्हणले आता एकशे व्या घटनादुरुस्तीनंतर जी तीनशे बेचाळीस अ ऍड झाले संविधानामध्ये त्याच्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसारखीच एक यादी इतर मागासवर्गीयांची सुद्धा राष्ट्रपती विहित करतील अनुसूचित करतील आणि त्या यादीमध्ये नाव असलेल्या त्या यादीमध्ये समावेश असलेल्या जातींना किंवा के वर्गांनाच केवळ सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय असा संबोधण्यात येईल अशी व्याख्या अनुच्छेद तीनशे सहासष्ट सव्वीस क मध्ये आता एकशे घटना दुरुस्तीमुळे आली आणि महाराष्ट्रामध्ये आज काय स्थिती अस्तित्व आहे इतर मागासवर्गियांविषयी आणि इतर जे चाललेले आहेत सब कॅटेगरायझेशनचे त्याचा एक आढावा घ्यावा ह्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ सब कॅटेगरायझेशन महाराष्ट्रामध्ये मा, मा सब कॅटेगरायझेशन किंवा पुनर्वर्गीकरण होण्याच्या आधीच भटक्या आणि विमुक्त जातींना आणि इतर मागासवर्गीयांना वेगवेगळ्या नावांनी आरक्षण होते आणि हे जे आरक्षण होते आ, हे मंडल आयोगाच्या शिफारशींच्या आधीपासून हे आरक्षण आणि हे पुनर्वर्गीकरण त्या नावाने जरी नसलं तरी वेगवेगळ्या टक्क्यांमध्ये आरक्षण वाटून दिलेलं आहे आणि हे आरक्षण आज जो मुद्दा उपस्थित झाला सुप्रीम कोर्टामध्ये की जातींना आरक्षण देता येत नाही या तत्वाच्या विरुद्ध हे महाराष्ट्रातलं आरक्षण आहे म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ वंजारी जातीला दोन टक्के आरक्षण आहे केवळ धनगर जातीला आरक्षण आहे यांना एंटी क्लासमधून आरक्षण आहे नोमॅडिक ट्राईब भटक्या जमातीमधून विमुक्त जाती ज्या आहेत त्या अर्थात जातींचा समुच्चय आणि एकूण ज्या तीनशे शेहेचाळीस जातींचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या एकोणीस टक्के मध्ये एकंदरीत आरक्षण विशेष मागास प्रवर्गाला दिलेले दोन टक्के धरून इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के आरक्षण आहे आणि हे आरक्षण पन्नास टक्केच्या वर जातं म्हणूनही बाद आहे पण त्याच्या वैधतेविषयी कुठं अं एक जो प्रसंग आला होता ह्याची वैधता तपासण्याचा त्या प्रकरणामध्ये म्हणजे विजय पोखरे विजय घोगरेंनी सादर केलेलं पदोन्नतीच्या आरक्षणाविरुद्धच्या याचिकेमध्ये या कायद्याच्या वैधतेविषयी शंका घेण्यात आली होती पण कोर्टाने असं सांगितलं की या आरक्षणाची वैधता पुढं कधी दुसऱ्या प्रकरणात तपासण्यात येईल तर ते एक आता आहे दॅट ऍक्ट हॅज बिकम वल्नरेबल नाव अँड ऑन धिस ग्राउंड ऑल्सो की आता जे सांगितले सुप्रीम कोर्टाने पुन्हा जयश्री पाटीलच्या प्रकरणामध्ये मराठा आरक्षणाच्या जे सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा मर्यादेचा uh, उल्लेख केलाय अधोरेखित केली आहे की पन्नास टक्के हीच आरक्षणाची मर्यादा आहे त्याच्यामुळं त्या, त्या सुद्धा uh, कसोटीवर महाराष्ट्रामध्ये लागू असलेलं नौकऱ्यासाठीचं uh, बावन्न टक्के आरक्षण जे आहे uh, त्याला आव्हान देण्यात येईलच आज नाही उद्या तर जो विषय आजचा की सब कॅटेगरायझेशन अमंगस्ट द बीसीस किंवा सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासांमध्ये पुनर्वर्गीकरण हा एक जो मुद्दा आहे ह्याच महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच याचा प्रयोग सुरू आहे पण केंद्राने रोहिणी आयोग जस्टिस रोहिणी ज्या माजी न्यायमूर्ती जस्टिस रोहिणी ज्या आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगाचं गठन केलं आणि त्या आयोगाचं गठन झाल्यानंतर गेले तीन चार वर्ष त्या आयोगाने अभ्यास केला त्यांनी एक आपला अहवाल सादर केला पण अहवाल शिफारसींसह सादर करण्याची मुदत जुलैमध्ये संपते कदाचित या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तो अहवाल येईल आणि त्या अहवालामध्ये पुनर्वर्गीकरणाविषयी राज्यांची मतं जाणून घेऊन मग जस्टिस रोहिणी शिफारस देणार अध्यक्ष त्या आयोगाच्या तर आ, हे जे पुनर्वर्गीकरण आहे हे पुनर्वर्गीकरण चे अनुसूत आहे जस्टिस रोहिणी कमिशनच्या टर्म्स ऑफ मध्ये हो त्याच्यामध्ये जे पुनर्वर्गीकरण अपेक्षित आहे ते असं की आतापर्यंत ज्या जातींनी जा फायदा घेतलाय भरपूर आरक्षणाच्या सवलतींचा अशा काही जाती आहेत की ज्यांना आजपर्यंत आरक्षणाचा कुठलाही फायदा झाला नाही त्या जातींचं प्रतिनिधित्व पर्याप्त नाही किंबहुना नाहीच नाही शासकीय सेवांमध्ये आणि अं सामाजिक वंचनेमुळे किंवा अदरवाईज हे वर्ग जे आहेत हे शिक्षणापासून आणि नोकऱ्यांपासून दूर राहिलेले असे वेगवेगळ्या ग्रेडनी त्यांचे तीन, तीन प्रवर्ग करावेत ओबीसी मध्ये तीन प्रवर्ग करावेत ज्याच्यामध्ये आतापर्यंत ज्यांना काही लाभ मिळालेला नाही त्यांना जास्तीत जास्त टक्का द्यावा आणि ज्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे आरक्षणामुळे त्यांनी लाभ घेतलेले आतापर्यंत त्यांना सगळ्यात कमी टक्केवारी द्यावी आणि आधीमध्ये जे ज्या जाती आहेत म्हणजे त्याला नाव जरी दिले इतर मागास प्रवर्ग किंवा मा इतर मागास वर्ग तरी तोही जातींचा समुच्छेद तर ज्या जातींना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ थोड्या बहुत प्रमाणात मिळाला पण पूर्ण मिळालेला नाही अशा जातींचा एक वेगळा समूह ज्याला ह्या तीन मधलं मध्ये जे आरक्षण आहे म्हणजे सगळ्यात जास्ती बेनिफिट घेतलेल्यांना सगळ्यात कमी सगळ्यात कमी बेनिफिट घेतलेल्यांना किंवा नगण्य बेनिफिट घेतलेल्यांना सगळ्यात जास्त टक्का आणि मधला जो आहे उरलेला तो या आ, इन बिट्वीन क्लास जो आहे या दोघांच्या दरम्यान जो वर्ग आहे त्यांना द्यायचं जस्टिस रोहिणी कमिशनच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये जे अस्तित्वात असलेलं पुनर्वर्गीकरण आहे त्याचं काय व्हावं पुढं हे आ, ह्याचा साकल्याने विचार करण्यात येईल ज्या ज्या कुठल्या अथॉरिटीज आहेत म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग आणि तीन बाबतीत आता याच्याविषयी समीक्षा आवश्यक झाली आहे किंबहुना ही समीक्षा होणार हे आता अपरिहार्य आहे आणि हे तीन म्हणजे जेव्हा राष्ट्रपती अं ची यादी तयार करतील तीनशे बेचाळीस अनुसार जी यादी अनुसूचित करतील राष्ट्रपती त्याच्या आधी अर्थात या सगळ्या जातींचा सर्वे व्हायला पाहिजे आज ज्या अं हजारो जाती इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतात ह्या जातींचा सर्वे होऊन त्या जातींची आजची परिस्थिती काय आहे ते बघण्यात येईल अर्थात ह्याच्याविषयी जी मागणी केली जाती वारंवार की जनगणना व्हावी हे कितपत व्यवहार्य कितपत योग्य आणि अं कितपत अं एकंदरीत सामाजिक समरसतेच्या दृष्टीने कितपत उपयुक्त हा एक जरी मुद्दा वेगळा सोडला तरी पण काही दिसती परिस्थिती अशी आहे की काही समाजांचा आरक्षणाचा लाभ घेऊन फायदा झालेला आहे आणि त्यांची प्रगती झालेली आहे तर इंद्रा साहनीच्या निकालानुसार जो एक कायदा तयार करण्यात आला होता त्या कायद्याचं नाव होतं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा कायदा एकोणीसशे त्र्याण्णव त्याच्यामध्ये Uh, कलम अकरा मध्ये uh, एक अशी तरतूद होती की तो कायद्या झाल्यानंतर कुठल्याही वेळी किंवा किमान दर दहा वर्षांनी एकदा आवर्ती समीक्षाभावी पिरियॉडिक रिव्ह्यू ऑफ द स्टॅटस ऑफ डिफरंट क्लासेस विच फॉल विदिन द एसयूसी ही तरतूद होती आणि या याद्यांची पुनर्रचना व्हावी ज्या याद्यांचं उल्लेख होतो मध्ये या याद्यांची पुनर्रचना व्हावी आणि ज्या वर्गांना आरक्षणाचे लाभ मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्यांची प्रगती झाली आहे ते वर्ग त्या याद्यातून बाहेर जातील आणि इतर वर्ग ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला ला नाही ते इतर वर्ग मध्ये येतील त्या याद्यांच्या ही जी कवायत आहे ही दर दहा वर्षांनी व्हायला पाहिजे होती जजमेंटनुसार एकोणीसशे त्र्याण्णव नुसार आज आपण दोन हजार एकवीस मध्ये आहोत आज सुद्धा तो सर्वे कधीही झालेला नाही पण अं ह्या तीनशे बेचाळीस अ च्या यादीच्या अ तयार करण्याच्या आधी असा सर्वे भारतातल्या सगळ्या मागासवर्गीयांचा व्हावा इतर मागासवर्गीयांचा हे अनुसूत आहे महाराष्ट्रामध्ये दुसरा आहे Uh, राजकीय आरक्षण ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे या ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी जी तरतूद करण्यात आली ती तरतूद कुठला uh, एम्पिरिकल डाटा नसताना त्या बाबतीचा कुठला पुरावा नसताना एकोणीसशे चौऱ्याण्णव uh, मध्ये राजकीय आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण पन्नास पेक्षा वर जात होतं uh, इतर मागासवर्गीयांना धरून म्हणून परवा सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण त्या अं परिस्थितीमध्ये रद्द करून ज्या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षित जागांमधून निवड झालेल्या लोकांची पाच जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये झालेल्या निवडणुका ज्या होत्या त्यांच्या निवडणुका रद्द करून नवीन निवडणुका तिथं घ्याव्यात खुल्या प्रवर्गातून असा एक आदेश दिला आणि अं त्या ज्या निवडणुका आहेत पोटनिवडणुका म्हणू त्यांना त्या पोटनिवडणुका आता एकोणीस जुलैला भीत आहेत तर राजकीय आरक्षण जर द्यायचं ओबीसीना तर सुद्धा त्यांचा त्यांची समीक्षा व्हायला पाहिजे त्यांचा सर्वे व्हायला पाहिजे आणि त्यांच्याविषयी एम्पिरिकल डाटा तयार व्हायला पाहिजे ज्याला काय म्हणू वस्तुनिष्ठ आलेख त्यांच्या स्थितीचा त्यांच्या मागासलेपणाचे परिमाण आणि परिणाम हे दोन्ही तपासले जावेत वेगवेगळ्या निकषांवर की काही जाती मागास आहेत का आणि ह्या जातींचं मागासले पण पर्याप्त प्रतिनिधित्व वगैरे बघून मग त्यांना आरक्षणाची गरज आहे का आवश्यकता आहे का हे बघून त्यांच्यासाठी तयार केलेल्या एका विशेष आयोगाने मग आरक्षण आवश्यक असल्यास त्या आरक्षणाची टक्केवारी किती असावी याच्याविषयी अहवाल द्यायचा आहे हे आज उद्यामध्ये होणारं काम नाही तरी पण याच्यासाठी जी काय समीक्षा आहे जी काय जो काय सर्वे आहे जी पाहणी आहे ती पाहणी तरी होईल लवकरात लवकर अशी अपेक्षा करू आणि त्याच्यामुळे ज्या लोकांची प्रगती झालेली आहे त्या लोकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याची कारण ते सुद्धा एक एका प्रकारचा क्रिमी लेअर आहे ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि लाभ घेऊन ज्यांनी प्रगती करून घेतलेली आहे स्वतःची ते क्रिमी मध्ये मोडावेत क्रिमी मध्ये केवळ आर्थिक निकष नसावेत क्रिमी लेअर जे सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने त्याचं फक्त आर्थिक उत्पन्नावर आधारित आज जे क्रिमी लेअरचं स्वरूप आहे ते बदलावं कधीतरी यथोचित हे होईल की क्रिमी लेअर म्हणजे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगती करून घेतलेली आहे हे व्यक्ती ह्या जाती हे वर्ग सुद्धा आता आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावेत ही काळाची गरज आहे आणि हे जे क्रिमी लेअरचं प्रिन्सिपल आहे या क्रिमी लेअरच्या प्रिन्सिपलप्रमाणे अं बऱ्याचशा जाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहतील कदाचित सर्व्हेमध्ये येऊ घातलेल्या तीनशे बेचाळीस सर्व्हेमध्ये किंवा राजकीय सर्वे सर्व्हेमध्ये सुद्धा ही जी कवायत आहे की समीक्षा होऊन आरक्षणाची आवश्यकता व्याप्ती मर्यादा आणि उपयुक्तता याच्याविषयी केंद्रीभूत कुठल्या संस्था ज्या आहेत आणि संवैधानिक आयोग जे आहेत ते आपापला अहवाल देतील तो स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार मग याद्यांची पुनर्रचना व्हावी आणि जे खरे शोषित वंचित आहेत आज सुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर बहात्तर वर्षांनी सुद्धा आज जे दलित वंचित शोषित आहेत ज्यांची प्रगती झालेली नाही त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्या खऱ्या आरक्षणाच्या हक्कदार लोकांना इथून पुढे आरक्षणाचे लाभ मिळावेत ह्याच्यासाठी आज जे आरक्षणापासून लाभ घेऊन प्रगत झालेले वर्ग आहेत त्यांना या यादीतून बाहेर काढणं आवश्यक आहे आणि ही कवायत होईल ते सांगितलं राजकीय आरक्षणासंदर्भात जी समीक्षा सर्वेक्षण व्हायचं त्याच्यामध्ये तीनशे बेचाळीस अनुसार जे यादी तयार व्हायची त्याच्यासाठी सुद्धा होणे हे आणि अ तिसरं आहे की रोहिणी आयोगासाठी जे सर्वेक्षण व्हायचं आहे त्या रोहिणी आयोगाच्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा अनेक ठळक बाबी समोर येतील ज्यांच्यावरून की महाराष्ट्रामध्ये तरी इतर मागासवर्गीयांच्या कुठल्या वर्गांनी प्रगती केलेली आहे कुठल्या वर्गांनी आरक्षणाचा लाभ त्यांना मिळू शकलेला नाही याच्याविषयीचा वस्तुष्ट अहवाल यावा आणि त्यावर सरकारनी योग्य ती उपाययोजना करावी ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळून प्रगती झालेली आहे त्यांना इथून पुढे आरक्षणाचा लाभ देता येऊ नये अशी तरतूद व्हावी आणि यासाठी पोषक वातावरण आत्ता सध्या आहे कारण महाराष्ट्रामध्ये अं एकंदरीत आरक्षणावरून अं खूप चर्चा सुरू आहे जसं सांगितलं की मे महिन्यामध्ये एकट्या मे महिन्यामध्ये पदोन्नतीमधलं आरक्षण मराठा आरक्षण आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण हे तिन्ही तीन महत्वाच्या घटनांमुळे ऐरणीवर आले विषय तीन आणि इथून पुढं मराठा जातीच्या आरक्षणाचा विचार करताना जर आरक्षण देऊ करायचं झालं तर अर्थात आता जी कवायत आहे ती प्रोसिजर ॲज प्रिस्क्राईब अंडर आर्टिकल थ्री थर्टी एट बी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट जो होता तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला आता संवैधानिक मान्यता मिळाली इट हॅज बिकम अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाओ ती एक संवैधानिक आयोग झालाय तो आणि ती तरतूद त्याच्याविषयीची तरतूद अनुच्छेद तीनशे अडतीस ब मध्ये करण्यात आलेली त्याच्यामध्ये प्रिस्क्राईब जे प्रोसिजर आहे त्या प्रिस्क्राईब प्रोसिजर प्रमाणे त्याच्यात विहित नियमाप्रमाणे पद्धतीप्रमाणे अं समीक्षण व्हावं सर्वेक्षण व्हावं आणि मग त्या आयोगाने ठरवावं अं राज्य मागासवर्ग आयोगाने कि अं मराठा जात ही अं प्रगत आहे किंवा मागास आहे आरक्षणाचा लाभ त्यांना द्यावा किंवा न द्यावा याच्या विषयीची माहिती संकलित करून अं जर राज्य सरकारला योग्य वाटलं की त्या माहितीच्या आधारे तर राज्य सरकारने मग ते पाठवावं केंद्र सरकारकडे केंद्र सरकारनी ते पाठवावं केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे आणि मग त्यांनी पुढं जी काय ती त्याच्यामध्ये पद्धत विहित आहे ती राबवावी आणि ह्याच्यानंतर पण सांगणं असं की मराठा जातीला सुद्धा जे आरक्षण मिळणार ते आरक्षण एसीबीसी म्हणूनच मिळणार आणि कळीचा मुद्दा असा की महाराष्ट्रामधलं जे आज वर्गीकरण आहे सब कॅटेगरायझेशन जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे प्रवर्ग वेगवेगळे निर्माण झालेले आहेत त्या वेगवेगळ्या प्रवर्गांसारखा मराठा जातीला एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून देतील का का मराठा जातीचा सम समावेश इतर सगळ्या जातींबरोबर होईल एक इथं पुन्हा एक वार सांगणं महत्वाचं की जस्टिस पी व्ही सावंतांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक एक मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं की मराठा जातीला वेगळा प्रवर्ग करून देणं हे संयुक्तिक नाही मराठा जातीला जर आरक्षण पाहिजे तर त्यांनी इतर मागासवर्गीयातूनच ते आरक्षण घ्यावं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना स्पर्धा करावी लागणार तर आतापर्यंत गेल्या पाच सहा वर्षामध्ये जो एक विषय सातत्याने लावून धरलाय की अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही दुसरा वर्ग देऊ त्याच्यामध्ये हे सुद्धा एक अंतर्भूत आहे की स्पर्धा इतर कुठल्या वर्गाशी नको असा एक भाऊ निर्माण करून ठेवला हो आहे की मराठा जातीचे उमेदवार मराठा जातीचे विद्यार्थी इतर कुठल्या जातीशी इतर कुठल्या वर्गाशी स्पर्धा नाही करू शकणार हा भाऊ आहे हा भ्रम आहे दोन हजार अठरा पर्यंत मराठा उमेदवार मराठा मुलं खुल्या प्रवर्गातून अं कम्पीट करत होते त्यांची स्पर्धा खुल्या प्रवर्गात होती आणि उत्तम कामगिरी करतात मराठा उमेदवार उत्तम कामगिरी करतात एम पी एस सी मराठा आरक्षण देऊ केल्यानंतर एम पी एस जे निकाल लागले म्हणजे नियुक्त्या झाल्याने हा हा भाग आलायदा पण ज्या निवड याद्या लागल्या त्या निवड याद्यांमध्ये मराठा समाजाने ओपन कॅटेगरी मधून भरघोस या संपादन केलं होतं ही वस्तुस्थिती आहे आणि हे जे समन्वयक आहेत हे जे मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते ह्या आकड्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात जी एक उपलब्धी आहे मराठा जातीची एक उपलब्धी आहे की ओपन कॅटेगरी मधून सुद्धा त्यांनी इतक्या जागा मिळवल्यात याच्याकडे जा सोयीस्कर दुर्लक्ष करायचं आणि सांगायचं की गरीब आहेत माथाडी आहेत डब्बेवाले आहेत तो सुद्धा एक वर्ग असेल त्या वर्गाला सुद्धा आरक्षणाची तरतूद आहे आता ईडब्ल्यू एस चा आरक्षण त्यांना अर्थात त्यांना मिळणार ते त्यांच्या हक्काच आहे खुल्या प्रवर्गात आले तेव्हा तर आरक्षणाची तरतूद जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल त्या आरक्षणाची तरतूद मराठा जातीसाठी इतर मागासवर्गीयातूनच व्हावी हे तर आता पक्क झालंय कारण दुसरा कुठला मार्गच नाही मराठ्यांना ते मागास आहेत ह्याचा पुरावा जर पाहिजे तर त्यांना कुठली वेगळी कॅटेगरी कुठला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देता नाही येणार ही वस्तुस्थिती का आहे आणि हे जितकं लवकर समजून घेतलं तितकं बरं कारण एकच मार्ग आहे दुसरा पर्याय नाही हे अपरिहार्य आहे की मराठा जातीचा अंतर्भाव जर आरक्षण देऊ करण्यासारखी परिस्थिती आहे असं आयोगाचं म्हणणं आलं आणि ती शिफारस जर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने मान्य केली तर मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आरक्षण देऊ करायचं तर केवळ इतर मागासवर्गीयातूनच आरक्षण देता येईल हे अपरिहार्य आहे तोपर्यंत जोपर्यंत की या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला इतर जे खुल्या प्रवर्गातले लोक आहेत त्यांच्यासारखंच ईडब्ल्यू एस आरक्षण मिळत राहील दहा टक्के ईडब्ल्यू एसच्या आरक्षणामध्ये प्राप्त परिस्थिती आत्ता जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा जातीचा एसीबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो ईडब्ल्यू एस पेक्षा कितीतरी वरचा आहे आणि त्याच्यामुळं ईडब्ल्यू एस चे लाभार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये बहुतांश लाभार्थी हे मराठा समाजाचे एसीबीसी प्रवर्गातले असतील बहुतांश लाभार्थी ईडब्ल्यू एस ही दिसती परिस्थिती आहे मग पुनर्वर्गीकरण जे व्हायचं आहे आणि हे ज्या तीन गोष्टींमुळं ज्यांची समीक्षा होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा मी सांगतो राजकीय आरक्षण जे देऊ करायचंय त्याच्याविषयीची समीक्षा आवश्यक आहे की आ, खरच आ, इतर मागासवर्गीयांना आरक्षणाची आवश्यकता असण्याइतके इतके ते मागास आहेत का महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण रोहिणी आयोगासाठी जे शिफारसी ज्या रोहिणी आयोग देईल त्यांच्यामध्ये सुद्धा एक सर्वेक्षण समीक्षण आवश्यक आहे आणि Uh, जी यादी तीनशे बेचाळीस अ खाली इतर मागासवर्गीयांची ची जी यादी राष्ट्रपती करतील त्याच्या आधी सुद्धा एक सर्वेक्षण होणं आवश्यक आहे याच्यामध्ये इतर सगळ्या uh, जाती जमातींमधल्या ओबीसीमध्ये uh, ज्याचा आज समावेश आहे त्या सगळ्या जाती जमातींचा uh, सर्वे होईल आणि त्याच्यातून जे आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगत झालेले लोक आहेत ते आरक्षणापासून वंचित ठेवण्याची कवायत योग्य त्यावेळी योग्य ते संवैधानिक आयोग किंवा कोर्ट करेल ही आशा व्यक्त करतो मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखण मत साठी आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझं परखण मत नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा इफ यू हॅव नॉट ऑलरेडी सबस्क्राईब अँड काइंडली डू नॉट फॉरगेट टू शेअर धिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप्सवर पाठवा जास्तीत जास्ती, जास्ती आरक्षणाच्या विषयाची माहिती व्हावी आणि आरक्षणाची व्याप्ती मर्यादा उपयुक्तता आणि आवश्यकता यांच्यावर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जास्ती चर्चा व्हावी हा हे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे आणि आपल्यापर्यंत वस्तुनिष्ठ खरी माहिती त्या त्यावेळी जसे विषय उद्भवतात तशी तशी देणं एवढ्यासाठी मी व्हिडिओ करतो आणि त्याच अं परखड मत हे त्याच्यासाठी चालू केलेले चॅनल आहे आपण हे ऐकून घेतलं पुन्हा एकदा धन्यवाद